जय शिवराय मित्रांनो, तर आपण आता चाललोय वासोटा ट्रेकिंगसाठी. तर वासोटा ट्रेकिंगसाठी आमची पूर्ण टीम आहे 5 जणांची. मी विकास किरकत, माझ्याबरोबर आहेत प्रसाद माने, तर पाठीमागे आहेत ऋषी माने, आणि त्यांच्याबरोबर आहेत प्रवीण गाडगे, आणि आमचे भाचे रोहन शेठ. तर आता आम्ही 12 मध्ये निघतोय, 10:30 वाजलेले आहेत रात्रीच्या. तर सकाळी आम्ही 3 पर्यंत, कदाचित 2-3 वाजेपर्यंत आम्ही वासोट्यामध्ये पोहोचेल. 12 मध्ये पलटण, आणि तिथून सातारा, आणि पुढे वासोटा, असा आमचा रूट आहे. आता आपण बामनोल या ठिकाणी पोहोचलेलो आहे. या ठिकाणी कॅम्पिंगची सोय आहे. इकडल्या बाजूला कॅम्पिंग आहे, आणि आमचा रात्री मुक्काम इथे झालेला होता. या ठिकाणी मातोश्री हॉटेलवरती हे कॅम्पिंग आहे. तिथं आप्पा म्हणून आहेत, आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9699015825. हा आप्पांचा नंबर आहे. या ठिकाणी तुम्ही कॉल करून अगोदर बुकिंग करू शकता. बोटिंगसाठी पर हेड 400 रुपये, आणि त्यांचे राहण्याचे वगैरे हे वेगळे चार्जेस आहेत. तर तुम्ही कोणी नवीन ट्रेकर येणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अगोदर कॉन्टॅक्ट करून बुक करू शकता. इथून आता आपण बोटिंगसाठी स्टार्ट करणार आहे. ह्या बोटी आहेत, आपण इकडून स्टार्ट करणार आहे. बोटिंगला जायला 1.5 तास लागतो टोटल. बोटीमधला आपला प्रवास सुरू झाला आहे. मित्रांनो, आता आम्ही बोटिंगसाठी बसलेलो आहे. तर बोटिंग स्टार्ट झालेलं आहे. आता टायमिंग झाला आहे 8:30. आता 8:30 झालेले आहेत. तर आम्ही वासोटातून बोटिंग स्टार्ट केलेलं आहे. बोटीला अंदाजे 1.5 तास लागतोय जायला आपल्याला. आपण बामनोलीतून बोट प्रवास सुरू केला आहे ते थेट वासोट्याच्या जंगलापर्यंत. तिथपर्यंत जायला आपल्याला टोटल 1 तास 30 मिनटं लागतात. बोट प्रवास करताना चारही बाजूंना पूर्ण डोंगर आहेत, आणि हे पूर्ण डोंगरांनी वेढलेला वासोटा आहे. त्याच्यातून प्रवास करताना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकट्या जगात, एक खिडकी एक तारा, एक चाहूल एक वारा, एक नजर एक. बोटिंगचा प्रवास संपून आता आपण जंगल ट्रेकला सुरुवात करीत आहे. जंगल ट्रेक सुरू करताना आपण अगोदर तिथे आपल्या बॅगा चेक करून घ्यायचे आहेत. तेथील फॉरेस्ट अधिकारी आपल्या बॅगा पूर्णपणे चेक करतात.
तुम्ही पाण्याची बॉटल, प्लॅस्टिक कागद, टिफिन जेवढं तुम्ही वरती नेत आहे ते पूर्ण चेक केलं जातं, आणि त्याच परत रिटर्न तुम्ही रिटर्न गडाच्या पायथ्याशी घेऊन यायचं आहे. त्याच्यामुळं हे जंगल संवर्धन होईल, जंगलामध्ये घाण नाही होणार आणि गड किल्ले एकदम स्वच्छ राहतील. त्याच्यामुळं हा उपक्रम एकदम व्यवस्थित आहे आणि हा उपक्रम एकदम चांगला आहे. मुघलधारेचा वारक हिंदू पंतप्रधान बादशाह राजा अधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हे दृश्य वासोटा किल्ल्यावरती तेहाणी बुरुज या बुरुजावरून दिसणारे हे दृश्य आहे. किल्ल्यावरून जे आजूबाजूचे दृश्य दिसते ते पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं, आणि हे दृश्य पाहून असं वाटतं की सह्याद्री प्रत्येक वेळेस आपल्याला खुणावतो आहे काय. प्रत्येक वेळेस आपण सह्याद्रीकडं आकर्षित होतो असे दृश्य पाहून. वासोटा किल्ल्यावरील भोजन करतानाचे काही अविस्मरणीय क्षण. भोजन झाल्यानंतर आम्ही काही काळ विश्रांतीही केली. गडावर विश्रांती केल्यानंतर आमचा थकवा कुठे पळून गेला हे आम्हाला समजलंसुद्धा नाही. इथून पुढे आपण गड उतार झालो. अशा प्रकारे वासोटा ट्रेक हा एकदम अविस्मरणीय झाला. त्याच्याचेच काही फोटो मी पुढील प्रमाणे शेअर करतो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.